बेळगाव जिल्हा राज्य व राष्ट्रीय बातम्या पाहण्यासाठी आमच्या KNN सिटी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी या बेल आयकॉनवर क्लिक करा। श्री योजने अंतर्गत निर्माण जो रस्ता करण्यात आला आहे, तुम्ही इथे पाहू शकता की मिलिटरी महादेव मंदिर समोर जो रस्ता आहे या ठिकाणी व्यवस्थित त्या रस्ता केल्या नसल्याने पावसाचे सर्व पाणी या रस्त्यावर वाहत आहे। काँग्रेस रोड हा स्मार्टसिटी योजनेअंतर्गत करण्यात आला असून मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे, त्यामुळे मिलिटरी महादेव प्रवेशद्वाराजवळच खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून प्रवेशद्वार बंद करण्यात आला आहे। स्मार्टसिटी योजनेअंतर्गत रस्ता उंच केल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही। या संदर्भात KNN सिटी न्यूजने केलेल्या बातमीवर दखल घेऊन प्रशासनाने पाण्याची विल्हेवाट लावण्याचे काम हाती घेतले आहे। काल व आज जो पाऊस झाला त्यामुळे साचलेल्या पाण्याची विल्हेवाट करण्यासाठी प्रशासनाने 2 जेसीबीच्या सहाय्याने डिवायडर तोडले आहे। डिवायडर तोडते वेळी या ठिकाणी वीज खंडित करण्यात आले आहे, तसेच गटारी व पेवर्स देखील काढण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे। करोडो रुपये खर्च करून हा रस्ता निर्माण करण्यात आला असला तरी योग्य उपाययोजना आखून हा रस्ता बनवला गेला असता तर ही परिस्थिती उद्भवली नसती। स्मार्टसिटी योजनेअंतर्गत निर्माण जो रस्ता करण्यात आला आहे, तुम्ही इथे पाहू शकता की मिलिटरी महादेव मंदिर समोर जो रस्ता आहे या ठिकाणी व्यवस्थित त्या रस्ता केल्या नसल्याने पावसाचे सर्व पाणी या रस्त्यावर वाहत आहे, यामुळे वाहनधारकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी ड्रेनेज जी सुविधा त्यांनी केली ती न केली असती तरी परवडला असता असंच म्हणावे लागेल, कारण जो मघाशी मी नानावडीवर येणारा जो नाला दाखवला त्या नाल्याला जर त्यांनी व्यवस्थित त्या योजनापूर्वक करून ही ड्रेनेज समस्या आहे ती जी काही ड्रेनेज सुविधा त्यांनी जी फॅसिलिटीज केलेत ती जर त्या नाल्याला जोडली असती आणि त्या नाल्याला सुधारणा केली असती तर हे योग्य प्रमाणे काम झालं असतं माझं असं म्हणणं आहे, कारण फार ठिकाणी असं वाटत आहे की आता सध्या पावसाळा सुरू झाल्याने सर्वत्र जे काही पाणी आहे पावसाचे पाणी ते रस्त्यावर साचत आहे, तर या ठिकाणी जे स्मार्टसिटी अधिकारी हे सर्व पाहून सुद्धा गप्प कसे का आहेत हेच म्हणावे लागेल, कारण जर करोडो रुपये खर्च करून जर काम व्यवस्थितरित्या योग्यरित्या न झाले नाही तर सर्वसामान्य नागरिक हा सर्वसामान्यातून नागरिक तो आक्रोश व्यक्त होणार हे मात्र नक्कीच। करोडो रुपये हे या रस्त्यावरील पाण्याप्रमाणे वाहून जात असलेले सध्या दृष्टीस येत आहे। आता ही समस्या निवारण स्मार्टसिटी अधिकारी कशा प्रकारे करतील हे तर येणारा वेळच ठरवेल। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव।
श्री योजने अंतर्गत निर्माण जो रस्ता करण्यात आला आहे, तुम्ही इथे पाहू शकता की मिलिटरी महादेव मंदिर समोर जो रस्ता आहे या ठिकाणी व्यवस्थित रस्ता केल्या नसल्याने पावसाचे सर्व पाणी या रस्त्यावर वाहत आहे।